कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. ओ काय झोपू द्या, झोपू द्या ना माका. आणि सुरू सुरू कशा घेतलास? अशीच मज्जा. मला तुमच्याशी बोलायचंय. चला उठा उठा लवकर उठा. आपण ना सकाळी सकाळी बोलू. नाहीये माझ्याकडे वेळ नाहीये. तुम्ही विसरलात माझे बाबा काय बोललेत? तुम्ही सगळ्यांनी जर मला आणि श्रीनूला प्रेमाने आशीर्वाद दिले तरच सगळी प्रॉपर्टी ते माझ्या नावावर करणार. कळलं ना? हा चला, येत आहे की मी तुमचा आता हात धरून तुम्हाला बाहेर नेऊ. अगो पण ना ते शशिकांतराव काय बोलले, आता तुका प्रॉपर्टी नाही मिळणार. आणि बघ ना किती वाजले. जा जा जा. तेच बोलायला आले मी तुमच्याशी. जर माझे बाबा माझ्या नावावर प्रॉपर्टी करणार नसतील म्हणून तुम्ही माझं आणि श्रीनूचं लग्न मोडलं तर मी काय काय करू शकते ह्याची तुम्ही फक्त झलक बघितली आहे. ह्याचा वापर भाजी कापण्या व्यतिरिक्त अजून दुसऱ्या कुठल्या कामासाठी करायला लावू नको. मी कधी तुका नाही म्हटलंय काय? माझं तू रोकरच आता तुझ्यासाठी शक्यच नाही. इतक्या प्रेमाने मी तुम्हाला समजवायला आले ना, तुम्ही नाही बोलूच शकत नाही. हो की नाही? बरोबर ना? बरोबर की नाही लाली आत्या? बोला लाली आत्या. लाली आत्या काय झालं? वाईट स्वप्न पडलं का तुम्हाला? नाही गो नाही, माझं ना डोक्या दुखत, डोक्या दुखत माझा. मी ना तुमच्यासाठी चहा आणलाय, तुम्ही ना जरासा चहा घ्या आणि मग तुम्हाला बरं वाटेल. घ्या तुमच्यासाठी गरम गरम स्पेशल चहा. नको नको नको. अहो घ्या लाली आत्या घ्या. खास तुमच्यासाठी केलाय मी स्वतः. घ्या ना घ्या, बरं वाटेल तुम्हाला. घ्या. घेते घेते. सगळा चहा संपवा आलेच. नको बाबा, हिचो काय भरोसो नाही. चाय मध्ये काहीतरी टाकून आणला असाल तर चाय माझ्या अंगाशी. सॉरी, आम्ही असं अचानक जाण्याचा निर्णय घेतला, जाणं गरजेचं आहे. ताई उद्या तुम्ही कोण कोण जाणार असत? सगळेच निघतोय आम्ही, म्हटलं जाण्याच्या आधी तुम्हाला सांगून जावं. आज नांदिवलीत माझी आणि निशीची शेवटची रात्र आहे, म्हणजे आम्ही उद्या निघालेलो असू. नाही तुम्ही जाताय ते माहितीच आहे, पण एवढं अचानक जाणं कसं ठरवलं? ऍक्च्युली साहिल तिथे एकटाच आहे ना,
आणि तसंही आधी आम्ही जाणारच होतो. सो म्हंटल जाव. चला येते आता मी. फक्त इकडून जाण्याआधी तुम्हा सगळ्या खोत कुटुंबांना जेवायला बोलवायचं अशी माझी इच्छा आहे. तुम्ही आज सगळे आमच्या घरी डिनरला या. छानपैकी डिनर घेऊ आणि गेट टुगेदर करू. म्हणजे मी शेजारी तिथे दादा उमाताई ओवीला सुद्धा इन्व्हिटेशन देणार आहे. म्हणजे तुम्ही सगळे एकत्र याल, हसत खेळत गप्पा मारत जेवाल तर निशीला सुद्धा बरं वाटेल. आणि निशी सासरी जाताना तिच्या मनात कम्प्लीट माहेरची फ्रेम असावी असं मला वाटतं. फक्त तुम्ही सगळ्यांनी जेवायला यावं अशी माझी विनंती आहे. ठीक आहे, येतो. मला वाटलंच होत तुम्ही नाही म्हणणारच नाही. आठवणीने सगळ्यांनी या. चला मी मांगरा जाते. म्हणजे दादा कामावर जाण्याच्या आधी मला तिथे पोहोचायला हवं. त्यांना सुद्धा इन्व्हाइट करायचंय ना. लालीताई, नांदिवली मधली तुम्ही माझी पहिली मैत्रीण आहात. तुम्हाला तर आग्रहाचं आमंत्रण. नक्की यायचा. मी वाट बघेन तुमची. येते. यो घ्या डबो आणि वेळेवर डबो खाऊन घ्या. आठवणीत विसरू नका, नाही तर कामाच्या नादात विसरून जातास तुम्ही. उमा, तसंही मी आज लवकरच येणार आहे. म्हणजे आजची बरीचशी कामं कालच उरकून घेतली आहेत. होय काय बरं. नमस्ते मेघनाथ. नमस्कार. या ना, बसा बसा. नाही नाही बसायला अजिबात वेळ नाही आहे. तुमच्या कामाच्या वेळी आली आहे मी. जास्त काही वेळ घेणार नाही आहे मी तुमचा. मेघनाथ आई, तुमच्यासाठी वेळच वेळ आमच्याकडे. बोला. नाही, फक्त आमंत्रण करायला आले होते. आमंत्रण? हो, मी त्या घरी पण सगळ्यांना सांगून आले. या गावात आल्यापासून माझ्या नजरेसमोर जे खोत कुटुंब आहे तेच मला जाताना बघायचंय. निशीसाठी आज तुम्ही सगळ्यांनी एकत्र घरी जेवायला यावं असं आम्हाला वाटतंय. खरं तर आम्ही इथून जाण्याआधी निशीच्या मनात चांगल्या आठवणी असाव्यात अशी माझी इच्छा आहे. मी विनंती करते तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी जेवायला या. पण मेघनाताई, सगळे हो म्हणाले आहेत. कोणा काय अडचण नाही आहे ना? अडचण नाही आहे का? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.